मुलाखतच घेतली होती. मी का दिला शिव मोरोशी तालुका म्हैसळ जिल्हा सोलापूर. आता तुम्ही जे मागच्या वेळेस आला आणि आज आला त्यातले जे काही अनुभव तुमच्या नजीक काय आले की जागेवरती तुम्ही देत असताना ग्राहकांनी जे तुमच्याशी व्यवहार करण्याचं ठरवलं आणि ते तुम्हाला का पसंत पडलं नाही पसंद न पडलं मार्केटला आलेले अनुभव काय होते तुमचे? तो विषय म्हणजे कसं होतं माहितीये का, आज तो माणूस म्हणजे जे कोणी बांधा व्यापारी असतील तो जर माणूस 100 ग्रॅमची गोळी जरी घेत असला म्हणजे त्या दरामध्ये समजा आपला दर काय ठरवलं बाबा तुमचं 120 ठरेल किंवा 125 ठरेल 128 ठरेल त्याच्या दरामध्ये तो तर तो गोळी उचलत नाही. बरोबर आहे. आज मी म्हणतो इथं मार्केटला 2-3-10 रुपये कमी पडू द्या म्हणजे 130-120 होऊ द्या पण ती गोळी तुमची न जाणारी गोळी सुद्धा ती 120 रुपयाने इथे जाते. खरडा माल तो रिजेक्शन मध्ये घेतोय 300-400 रुपये कॅरेट मध्ये तो माल इथं 70-75 रुपयाने विकला पण जातोय. 300-400 रुपयाने जो घेणारा माल आहे तो इथं 70-75 म्हणजे तो साधारणतः 1,500 रुपये कॅरेट मी हा विकला जातो. आणि मी नेहमीच शेतकऱ्यांचा अनुभव सांगतो की जो 400 रुपयांनी माल मारायचा 1,500-1,400 रुपये त्याचे रेट येतात पण आपण त्याच्याकडे थोडस दुर्लक्ष करतो किंवा त्याला हे हलके. आता मी तुमचा चॅनल आहे की नाही जवळजवळ 3 वर्ष झालं मी तुमच्या ग्रुपला आहे. म्हणजे आपले पहिल्यांदा तुम्ही इंदापूर चालू केलं तेव्हापासून होतो पण असं म्हणजे दादोकी कशी व्हायची माहिती. एक तर मी म्हणजे लहान शेतकरी आहे मला फक्त 1/4 एकर शेती आहे. एक गुंठा सुद्धा त्याच्यावर नाही शेती फक्त 1/4 एकर. 1/4 एकरामध्ये मी 417 लोक बसवले 8x8 वर लागणी केली आणि माझं जे पूर्ण चालत ते पूर्ण सगळं डाळिंबावर चालत. मला दुसरा कुठलाही स्तोत्र नाही. आता माझा 5वा बार आहे बघा काय. आता माझा ही बार म्हणजे जवळजवळ फेल केल्याचा माही म्हणजे 1.5 महिना मानाला अजून अवकाश असताना सुद्धा मी अगोदर काढला म्हणजे हा माझा तोटाच आहे. पण तरी सुद्धा मी 1/4 एकरामध्ये जवळजवळ राहिलेला माल आणि आत्ताचे झालेले 4 लाखाचं टार्गेट करू शकतो. आता सुद्धा म्हणजे होणारच आहे. 4 लाखामध्ये साधारणतः तुम्हाला खर्च किती होतो? एक क्रॉप कव्हर वगैरे जर वरचा पकडला तर एक साधारण 1,20,000 रुपये. 1,20,000 रुपये तुमचा खर्च होतो म्हणजे साधारणतः 2,80,000 रुपये तुम्हाला त्याच्यामध्ये वर्षाला फायदा होतो. साहेब आपली शेती जर बघितली ना तुम्ही हा तर तुम्ही म्हणजे असं विश्वास ठेवणार ना की ह्या असल्या मातीमध्ये असं रोग म्हणजे किंवा असं पीक येऊ शकतो. अगदी पोई संपलेला पाऊस आणि तुम्ही मार्च मध्ये जर त्याला टिकाऊ मारला तरी तळाखाली मातची कुलच नाही. साधारणतः तुम्हाला ऍव्हरेजली महिन्याचं साधारणतः 25,000 रुपयाच्या आसपास तुम्ही एक जीवन जगण्यासाठी 1/4 एकरात तुम्हाला उत्पन्न भेटतंय. फिक्स भेटतंय. आणि ह्या सगळ्या ह्याच्यामध्ये तुम्ही अजूनही काय त्याला जोडधंदा म्हणजे शेळ्या करड गाय ते सगळं त्यातनं 2 रुपये सगळं आपण तयार केले. 3-4 गाय आहेत 10-11 शेळ्या म्हणजे ते सगळं ते सगळं रोटेशन मध्ये बसवलं. त्यातनं तुम्हाला 10,000 रुपये तरी इन्कम हा तुमचा असा 1-1.5 लाख रुपये महिन्या वर्षाला तो इन्कम होऊ शकत असेल. म्हणजे साधारणतः 30-35 हजाराची नोकरीच तुम्हाला तुमच्या 1/4 एकरामध्ये मिळते. कारण तुम्ही बाहेर जर गेला असता तर कुटुंब सोडून बाहेर जावं लागलं असतं विकत घ्यावं लागलं असतं पाणी विकत भाजी विकत सगळं. पण आज तुम्ही शेतकऱ्यांनी मार्केट हे शेती करण्यापेक्षा आपण नोकरीकडे जे धाव घेतो आणि नोकरीतनं 10-5,000-20,000 रुपये भेटतात पण हातात 5-10,000 रुपये म्हणत नाही पण तुमच्या 35,000-35,000 रुपये तुमच्या हातात राहतात. आणि शिवाय मुलं ही आपल्या नजरेमध्ये गावाकडे शिकतायत आपल्या शाळेमध्ये कमी ह्याच्यामध्ये खर्चामध्ये कुठलाच नाही म्हणजे गाय वगैरे म्हणजे काय घर चालवण्याचं साधन जर म्हणजे तरी तर 1,000-1,500 उत्पन्न होतं म्हणजे आपण बाहेर. आता तुम्हाला सांगतो मी काय माझं मोठेपणा सांगत नाही किंवा काय नाही पण या धंद्यावर मी बऱ्यापैकी तुम्हाला सांगतो 5-6 लाख रुपये कर्ज होतं माझ्यावर साधारण 2,000-8,000 रुपये. तिथून पुढे आता जवळजवळ 5 व 12 म्हणजे 5 वर्ष झाले बाजारात 6 वर्ष चालू आहे 3 वर्ष करिटेड मध्ये गेले म्हणजे रोप तयार करण्यामध्ये. तर एवढ्या वर्षात मी तेवढं कर्ज फेडून अगदी 2-4 लाखाचा राहण्याकरतो तयार केले. गोटा एक बनलाय 50x70 तेवढं सगळं अगदी राहीमध्ये जेव्हा केल्या सगळं ही यशोगाथा आहे. ही खरं तर आपण उजाड माळरानावरती जिथं काही कुसळ पिकणार नाही अशा ठिकाणी आपण डाळिंब पिकवतोय आणि 4-5 लाख रुपयाचं कर्ज 2018 मध्ये आणि आता 4-5 लाख रुपये आपण घर वगैरे बांधून आणि सगळी आपली उपजीविका चांगली क्लिअर साधून जर ही डाळिंबाची किमया असेल
ते ह्या डाळिंबाला म्हणजे हे पिवळं सोनं नाही लाल सोनं आहे एकच मिनिट फक्त घेतात हा डाळिंब लावण्याची सांगतो तुम्हाला कंडिशन माझी माझ्याकडे एकही रोप आणण्यापुरतं 20 रुपये डाळिंब लावताना मी आमच्या मेहण्यांना तयार केलं आपण दोघं लावू म्हणतो ते आमच्या मेहण्या आमच्याच गावामध्ये पूर्ण त्यांचा सपोर्ट मला अगदी सगळा त्यांचाच असतो म्हणजे अगदी इथपर्यंत आलो ना जे कुठं भांडवल लागलं काय लागलं हे सगळं त्यांनी पुरवलं मी त्यांना तयार केलं ज्याच्याकडे रोपं होती त्याला काय म्हणलं की बाबा 700 रुपये पाहिजे 300 रुपयाचे पैसे तुला रोप मिळते 400 रुपयाचे पैसे तुला येतील तुला मिळतील त्यानं म्हणलं ठीक आहे मग त्यांना 1000 रुपयाचे पैसे त्यांना रोप दिलं आणि माझी रोप मी उभा राहिली म्हणजे एक रोप घ्यावा पुरतं सुद्धा तुमच्याकडे पैसे नसताना तुम्ही केलेली ही वाटचाल खरं तर आयुष्मान